बोलून आपण मोकळं निघून जात हो है ना यस असं आहे की याच्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे, ना तर यांना ओबीसीची काही देणंघेणं आहे, ना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, ना धनगरांना आरक्षण द्यायचं आहे. हे फक्त सत्तानिष्ठ सत्तापिपासू लोक आहेत आणि सत्तेसाठी वाटेल ते शब्द द्यायचे, दिशाभूल करायची, एक समाज दुसऱ्या समाजाच्या पुढं उभा करायचा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सत्तेसाठी बदनाम करायचं, त्याच्यात काही कुठलीही तमा बाळगायची नाही, हे त्या व्हिडिओवरून स्पष्टपणे लक्षात येतं. महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल की आपण बोलून मोकळं होऊन जाऊ, याच्यामध्ये काय ते दडलेलं आहे. मनोज जरांगेंचा जीव घ्यायचा असं जे संजय राऊत म्हणाले, त्याच्यातलं तथ्य जे आहे ते या हा जो व्हायरल झाला व्हिडिओ याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक या शिंदे फडणवीसने सरकारने केलेली आहे.